ही थेट दृश्य आहे सिंधुदुर्गातली पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दाखल झालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आलंय। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेले दिसतायत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या सिंधुदुर्गात आहेत। तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र के सिंधुदुर्ग में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति का अनावरण किया। ये दृश्य उस वक्त के आप देख रहे हैं। इसके साथ ही प्रधानमंत्री का नौसेना दिवस के कार्यक्रम में हिस्सा लेने का भी कार्यक्रम, जहां पर भारतीय नौसेना के इतिहास पर एक प्रदर्शनी लगाई गई है, जिसमें शिवाजी महाराज के समकालीन जहाज के कई मॉडल बनाए गए हैं। तो 4 दिसंबर को भारतीय नौसेना दिवस मनाया जाता है। समुद्र में तैनात भारतीय नौसेना के जज्बे को सलाम करने के लिए भारतीय नौसेना दिवस मनाया जाता है और साल 1971 से भारतीय नौसेना दिवस की शुरुआत हुई थी। आज़ादी के बाद से ही भारतीय नौसेना ने लगातार नए कीर्तिमान स्थापित किए और अगर भारतीय नौसेना दिवस की शुरुआत की बात करते हैं तो इसके पीछे भारत पाकिस्तान के बीच हुए युद्ध का भी एक किस्सा जुड़ा है, जिस पूरे मिशन को ऑपरेशन ट्राइडेंट का नाम दिया गया था। दरअसल 1971 में बांग्लादेश की मुक्ति के दौरान भारत दो तरफ से युद्ध झेल रहा था। एक तरफ बांग्लादेश में स्थिति को काबू में करना था तो दूसरी तरफ पाकिस्तान द्वारा हमला किया गया था और साल 1971 में भारत पाकिस्तान युद्ध के दौरान पाकिस्तान ने तो जो भारतीय जवान हैं नौसेना में उनके उत्साह वर्धन के लिए प्रधानमंत्री वहां पर मौजूद हैं। हमारे संवाददाता योगेश शीतल हमारे साथ मौजूद हैं और ज़्यादा जानकारी के साथ। योगेश, आपसे जानना चाहेंगे प्रधानमंत्री की उपस्थिति। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सिंधुदुर्ग जिल्हा सुरू झालेला आहे। आल्या आल्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। राजकोट किल्ल्यावरची ही दृश्य आपण बघतोय। फक्त इतकाच कार्यक्रम नाही, नौदल दिनानिमित्त आता खास कार्यक्रम सुरू होईल, जिथं अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवली जातील, नौदलाची परेड पार पडेल। या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करायला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। सिंधुदुर्गात नौदल दिन 2023 कार्यक्रम साजरा केला जातोय। पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजं, पाणबुड्या, विमानं आणि विशेष दलांची प्रात्यक्षिकं सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून बघणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला देखील आता सुरुवात होईल। खरं तर अशा प्रकारच्या कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात म्हणजे कोकणात आलेले आहेत। या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतर नेते मंडळींसह नौदलाचे सगळे मुख्य अधिकारी आणि काही विदेशी पाहुणे देखील उपस्थित राहिलेले आहेत। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात येणार म्हटल्यानंतर आठवड्याभर आधीपासूनच मोठी तयारी सुरू करण्यात आलेली होती। आज पोलिसांचा मोठा फौज फाटा सिंधुदुर्गात राजकोट किल्ला परिसरात आणि तारकर्ली समुद्र किनारा परिसरात तैनात आहे। पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील या परिसरात मागवण्यात आलेली आहे। छत्रपती शिवरायांच्या कामगिरीची साक्ष देणारी काही चित्र, काही तैलचित्र आहेत, त्या तैलचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले, त्याला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली आहे। मोदींच्या पाठी आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थित आहेत।
तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात पोहोचलेले आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य ते तैलचित्रांच्या माध्यमातून बघतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुर्ग किल्ले, समुद्र किनाऱ्यावरचे किल्ले हे एक वैशिष्ट्य होतं. जर संपूर्ण आपल्या साम्राज्यावर ताबा मिळवायचा असेल, ते सुरक्षित ठेवायचं असेल, तर गड किल्ल्यांसोबत समुद्र तट देखील सुरक्षित असणं खूप महत्त्वाचं असायचं त्या काळी. आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरतील गड किल्ले काबीज करणं, त्यावरती सत्ता मिळवणं आणि तिथून संपूर्ण समुद्रावरती नजर ठेवणं, इतकी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि त्यांच्या याच कार्याला सलाम म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तो प्रधानमंत्री नव्हे, शिवरायांचं सागरी आरमार कसं होतं याबद्दल आपण इतिहासात वाचलेलंच आहे. मात्र चित्रांच्या माध्यमातून चित्रकारांनी ते कुंचल्यातून रेखाटलंय आणि त्याची देखील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा भला मोठा राजदरबार, त्यांचं शिष्टमंडळ, त्यांचं आरमार, गड किल्ले या सगळ्यांची माहिती पंतप्रधान मोदींना दिली जातीय. आपल्या भाषणात देखील याआधी पंतप्रधान मोदींनी कित्येक वेळा अगदी महाराष्ट्राबाहेरच्या सभांमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याचा गौरवोद्गार काढलेला होता. आणि त्याच छत्रपती शिवरायांचे जे गड किल्ले आहे समुद्र किनाऱ्यावरचे, खास करून त्यातल्या राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत. निमित्त आहे ते नौदल दिनाचं. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. नौदलानं आपल्या बँड पथकामार्फत मानवंदना दिली या सोहळ्याला आणि त्याच्यानंतर आता इतरही कार्यक्रम पार पडतील. नौदलाची प्रात्यक्षिकं दाखवली जातील, पथसंचलन होईल, पाणबुड्या, जहाज नौदलाची यांची देखील प्रात्यक्षिकं पार पडतील. भारताची तिन्ही दलं ही भारताची शान आहेत, वैभव आहेत आणि बळ देखील आहेत. आणि त्यातलंच एक नौदल, त्यांचा हा नौदल दिन आज महाराष्ट्रात थोड्या वेगळ्या पद्धतीनं साजरा होतोय. कारण स्वतः पहिल्यांदाच कोकणात आलेले आहेत एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि त्यांच्या हजेरीत हा नौदल दिनाचा कार्यक्रम पार पडतोय. नौदल दिनाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरती साजरा होणं हा देखील एक वेगळा बहुमान आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी. कारण मराठ्यांचं देखील एक वेगळं नौदल होतं, आरमार होतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं होतं. समुद्र किनाऱ्यावरचे गड किल्ले हे त्यांनी काबीज केले, ते सांभाळले, त्यांचं संवर्धन केलं, आपलं आरमार बनवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्यामुळे त्यांचं कार्य देखील तेवढंच उल्लेखनीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा, त्या इतिहासाचा गौरव म्हणून यंदाचा हा नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात साजरा केला जातोय. 1971 सालापासून हा नौदल दिन आपल्या भारतात साजरा केला जातो आणि या नौदल दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याचा मान यंदा महाराष्ट्राला सिंधुदुर्गला मिळालाय. आई भवानीचा गजर म्हणजे